मंडळी हे आहेत अमरावती जिल्ह्यातील बासलापूर गावातील विवेक चर्जन। गेली 26 वर्षांपासून अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाटसरूंची ते तहान भागवतायत। सध्या विदर्भात सूर्य आग ओकतोय अशात गार पाण्याची सर्वांनाच आस असते, पण प्रवास करताना रस्त्यात जर गार पाणी मिळत असेल तर मन तृप्त होतं। लोकांची हीच गरज ओळखत चर्जन यांनी हे सेवारूपी कार्य हाती घेतलंय। सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या या कार्याला सुरुवात होते। हे सगळं कशासाठी? तर फक्त वाटसरूंना ग्लासभर तरी गार पाणी मिळावं यासाठी। गेल्या 26 वर्षापासून हे रस्त्यांना येणाऱ्या जाणाऱ्यासाठी आणि पक्ष्यांसाठी जलपात्र लावून खाण्याची व्यवस्था करतो। आता 26 वर्ष झाले, तिथलं घरचे कामं आटपून घ्यायचं, उद्या जेवण झालं 9:30-10 निघायचं। चांदूरपासून अमरावतीपर्यंत जे समजा गाडीला 4 बॅगा लटकवायच्या, जिथं पाणी संपलं तिथं भरून घ्यायचं। आणि कसं पक्ष्यासाठी 15-20 पार्ट लावले, आता काही 3-4 दिवसापासून खाली पार्ट लावले, त्याच्यात पाणी भरायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थंड पाणी पाजायचं। विवेक चर्जन यांचं छोटंसं कुटुंब आहे, घरी जेमतेम 1 एकर शेती आहे, उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही। मात्र अशा परिस्थितीतही दुचाकीने फिरत वाटसरूंची तहान भागवण्याचं काम ते करतायत। त्यांच्या या कार्यामुळं त्यांना आता वॉटरमॅन या नावानं ओळखलं जातं। बरं, इतकंच नव्हे तर चर्जन यांनी या मार्गावरील जंगलात विविध ठिकाणी पक्ष्यांसाठीही पाण्याची सोय केली आहे। त्यांच्या या कार्याचं नागरिकही तोंड भरून कौतुक करतायत। अमरावती तर ते कधी म्हणजे रुग्णच दिसते कधी साई, कधी साई म्हणून समजा बऱ्याचदा शिवडी पाशी भेटले, पावड्या पाशी, आणि इथं तर राहतेच ते, त्यांचे एवढे आभार व्यक्त करतो का भरपूर। वॉटरमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवेक चर्जनच्या कार्याची विविध सामाजिक संस्थांनीही दखल घेतली आहे। त्यांच्या याच कार्याची नोंद लिमका बुकमध्येही झाली आहे। विदर्भातील रखरखत्या उन्हात कोणताही स्वार्थ न बाळगता वाटसरूंची तहान भागवण्याचं काम सोपं नाहीये, पण आपण समाजाचं देणं लागतो हीच भावना विवेक यांच्या या कार्यातून दिसून येते। त्यांच्या या कार्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या ओवी समर्पक ठरतात। खरी सेवा निष्काम धर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म, समजोनी करील जो त्याग उद्यम, तोची सेवाभाव समजावा। अमरावतीहून शशांक लावरेसह ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही